तेजस केदार बोलतोय. पप्पा पप्पा, मी तुमच्याच फोनची वाट बघत होते. मला मला एकटं एकटं वाटत होतं. एवढं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी माझ्याकडे मन मोकळं करावं असं वाटलं नाही तुला? पप्पा, खूप काही सांगावं असं वाटत होतं तुम्हाला, कारण मला खात्री होती की माझ्या या निर्णयाबद्दल तटस्थपणे विचार करू शकणारे फक्त तुम्हीच आहात. तसं होतं तर मी परत येईपर्यंत वाट बघायची होतीस. ते शक्य नव्हतं पप्पा. ममाने माझ्या पुढे काही पर्याय शिल्लक ठेवले नव्हते. नाही तेजस, तुझा स्वतःवर, तुझ्या प्रेमावर किंवा मग माझ्यावर विश्वास राहिला नसेल म्हणून मला काही न विचारता तू असा निर्णय घेऊन मोकळी झालीस. आजपर्यंत कल्याणीने ही गोष्ट मला बरेचदा बोलून दाखवले, पण आज तुझ्या वागण्यातून तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस की मी एक नाकर्ता बाप आहे. पप्पा प्लीज, तुम्ही तरी असा गैरसमज करून. हॅलो, तुम्हाला या सगळ्याशी काही देणं घेणं आहे का? तुम्ही आपले बाहेर मैफली रंगवा आणि तुमची पोटची पोरगी बाहेर गुण उधळते. तेजस हे घर सोडून गेले पॉप्स. मॉम्सच्या आमच्या इच्छेविरुद्ध ती साहेबराव घोरपड्यांच्या मुलाशी लग्न करायला निघाले. जाऊ दे ना केदार, तुमच्या संगीतापुढे तुम्हाला नेहमीच बाकीच्या गोष्टी दुय्यम वाटत आल्यात. गायक म्हणून तुम्ही किती श्रेष्ठ असाल केदार, पण एक बाप म्हणून तुम्ही अपयशी ठरलात. नाही यश, मी हारलो. मला असं वाटतं मी सपशेल हारलोय. हे असं का झालं असावं यश? तेजस घर सोडून गेली, तिच्या सुखाचा मार्ग शोधताना ती मागे इतकं मोठं दुःख ठेवून गेली. तिला तू एका शब्दाने थांबवू शकला नाहीस. पप्स, तेजस गेली तेव्हा मी घरी नव्हतो, नाही तर आय प्रॉमिस यू मी असं नसतं होऊ दिलं. नाही, माझंच चुकलं. मी तिकडे लखनौला जायलाच नको होतं. मुलं मोठी झाली, समजूतदार झाली तरी आई वडिलांची कर्तव्य संपत नाहीत, तेच खरं. मी माझं कर्तव्य पार पाडण्यात चुकारपणा केला आहे, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. कल्याणीचा आरोप काय अगदीच खोटा नाही आहे. पॉप्स, तुम्ही मॉम्सच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. ती बेसिकली तिचं दुःख तुमच्या बरोबर शेअर करत होती, फक्त तिची पद्धत चुकली. कल्याणी पटवर्धन कधीच चूक करत नाहीत. ते बोलली त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार. यश, मी खरंच एक अयशस्वी बाप आहे का रे? प्लीज प्लीज, यू आर द बेस्ट फादर इन दिस वर्ल्ड पॉप्स, एंड वी ऑल लव यू. मी टू. दिवाकर, आपल्या चॅनलचे बरेच न्यूज बेस्ड प्रोग्राम्स आहेत, पण एंटरटेनमेंट बेस्ड खूपच कमी, असं का? श्वेता, आपलं चॅनल हे बेसिकली न्यूज चॅनल आहे. मान्य, पण आज न्यूज चॅनल्स बरेच एक्सपेरिमेंट्स करतात. मला असं वाटतं आपणही एखादा थीम बेस्ड प्रोग्राम करायला हवा. दिवाकर, तुमची परमिशन असेल तर मी एखादा प्रोग्राम डिझाईन करू. प्लीज श्वेता, आपण चॅनल व्यतिरिक्त दुसरं काय बोलू शकतो?
चॅनल व्यतिरिक्त पण आपल्या कॉमन इंटरेस्टचा हा एकच विषय आहे. नाही श्वेता, इतरही अनेक विषय. ठीक आहे, मग आपण जनरल बोलूया. जनरल नाही, पर्सनल. मला तुझ्याशी थोडं पर्सनल बोलायचं आहे. कशाबद्दल? तुझं माझ्याबद्दल काय मत? तुम्ही गुड लुकिंग आहात, हँडसम आहात, शिवाय एका न्यूज चॅनलचे सीईओ आहात. हे सगळं माहिती आहे मला. लाईफ पार्टनर म्हणून तुझं माझ्याबद्दल काय मत हे विचारलं. लाईफ पार्टनर? आर यू जोकिंग दिवाकर? नो. आय एम नॉट. मी सिरियसली विचारतोय तुला. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुझं काय मत? कसलंही मत असायला मी अजून तसा विचार केलेलाच नाही. आणि मला असं वाटतं तुम्हीही तुमच्या डोक्यातून हा विचारून काढून टाका. का? मी तुला आवडत नाही. प्रश्न आवडीनिवडीचा नाही आहे. अजून आपण एकमेकांना किती ओळखतो? एम्प्लॉयर एम्प्लॉई म्हणूनही अजून आपण एकमेकांना नीटस ओळखत नाही. मी एका भेटीत माणूस पारखतो. माझ्या बाबतीत तुमची पारख चुकू शकते. शक्यच नाही. बेट लावू शकतो. तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. हा, आता मी तुझा बॉस आहे म्हणून तू ते व्यक्त करत नाहीयेस एवढंच. गैरसमज आहे तुमचा. खरंच माझं तुमच्यावर प्रेम आहे. अशी ज्या क्षणी मला जाणीव होईल ना, त्या क्षणी मी तुम्हाला सांगेन. तेवढी बोल्ड तर मी नक्कीच आहे, पण तोपर्यंत मला विचार करायला थोडा वेळ हवा. विचार करायला वेळ हवाय का? काय प्रॉब्लेम? काय? आधी आपण एकमेकांना जाणून घेऊ, समजून घेऊ. समजा लग्नानंतर मी तुम्हाला आवडेनाशी झाले तर नाही श्वेता, अगं शक्यच नाही येते. श्वेता, तू मला खूप आवडतेस. प्लीज प्लीज नकार देऊन माझ्या प्रेमाचा अपमान करू नकोस. हे बघ, हॅलो 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 हॅलो. आय थिंक मला आता निघायला हवं, खूप उशीर होतोय. श्वेता, माझ्या बोलण्याचा विचार करशील ना? आय लाईक इट. एक ना एक दिवस तुला नक्की माझ्याकडे यावं लागेल. देवा, आजपर्यंत मी आयुष्यात सगळं कमावतच आले. माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला तू माझ्यापासून खूप लांब नेलंस.
आणि तरीही तुझी इच्छा म्हणून मी सर्व स्वीकारत गेले. पण आज मी जे काही मागणार आहे ते माझ्यासाठी नाही तर तेजसाठी आहे. कल्याणीला मात देणं हे एकच ध्येय माझ्या डोळ्यासमोर असलं तरी त्यापेक्षा तेजसचा गमावलेला आत्मविश्वास तिला पुन्हा मिळवून देणं मला जास्त महत्वाचं वाटतं. तेजसला तिच्या पायावर उभं करण्याचं बळ माझ्या हाताला दे. बस बाकी मला काही नको, काही नको मला. पॉप्सना समजवायला गेलो आणि मीच अपसेट झालो. आपण चुकीच्या वेळेस घरापासून लांब होतो अशी उगाच टोचणी लागून राहिली. आता यश, जी गोष्ट जेव्हा होणार असते ना तेव्हाच ती होते. आपण फक्त निमित्त असतो रे. मला नाही पटत. काही गोष्टी ना माणसाच्या हेकटपणामुळे घडतात. तेजसने दुसरं काय केलं? पॉप्सही आता तेच म्हणत होते. तू तिला थांबवलं का नाहीस? अरे ज्या मुलीने मॉम्सच्या विनंत्यांना जुमानलं नाही ती माझ्या सांगण्याने थांबणार होती. यश, निदान पप्पांच्या समाधानासाठी तरी तिला फोन कर. अरे तिच्या पॉलिटिकल करिअरला एक महत्वाचं वळण लागणार आहे. फोन करून निदान शुभेच्छा तरी दे तिला. काही गरज नाही. तिने मॉम्सच्या विरोधात जाण्याची चूक केली. पण पप्पांनी तिला फोन केला होता याचा अर्थ त्यांनी तिला माफ केलंय. पण मी तिला माफ करू शकत नाही. तेजसने आपलं घर सोडलंय, तिने आपल्याशी नातं तोडलंय, त्यामुळे त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. तिला शिक्षा देणारा तू कोण? यश, पप्पा किंवा मम्मांपैकी कोणी बोललं असतं ना तर एक वेळ मी समजू शकते. पण तेजसच्या चुकीमुळे, तिने उचललेल्या या चुकीच्या पावलामुळे मॉम्सला खूप त्रास झालाय अमृता. त्यामुळे आता तेजससाठी माझ्या मनात कोणतीही फिलिंग्स नाहीत. काय कल्याणी पटवर्धन, आयुष्यात पहिल्यांदा पराभवाची भीती वाटते ना? ज्यांना राजकारणातलं काही कळत नाही ना मृणाल, अशा लोकांनी राजकारणात पडून. करेक्ट, तू अगदी मुरलेली पॉलिटिशियन आहेस. ह्या निवडणुकीत अशी पडशील ना की इलेक्शनच काय, आयुष्यात उभं राहण्याच्या लायकीचे राहणार नाही. मला हरवणारे असे कित्येक आले आणि गेले. ही कल्याणी अजूनही आपल्या जागेवर ठामपणे उभी आहे. तुझी गुर्मी लवकरच उतरणार आहे कल्याणी पटवर्धन, आणि त्याला मृणालिनी राजे कारणीभूत असेल. तुझ्या सर्वनाशाची पूर्ण तयारी केली आहे मी, असेल हे मत वाचस वाटलं. इलेक्शनचा रिझल्ट लागेपर्यंत तुझा काय पोरखेळ आहे ना तो खेळून घे, नंतर मी तुला माझ्या कृतीतूनच उत्तर देईन. कीप ट्राइंग. पप्पा, तुम्ही जसे उदास झालात तर प्रश्न कसे सुटायचे? आयुष्यातली सुख दुःख हा ऊन पावसाचा खेळ आहे. स्वतःवर अविश्वास दाखवणं म्हणजे स्वतःचा अपमान करणं आहे. हे सगळं तुम्हीच सांगता ना आम्हाला? मग ह्या एवढ्याशा दुःखाने तुम्हीच निराश झालात? तुमचा स्वतःच्या विचारांवरचा विश्वास उडाला? नाही अमृता, या पोकळ शब्दांना काहीही अर्थ नाही. आता मला पटायला लागलंय, मी एक पराभूत नवरा आहे, एक कर्तव्यशून्य बाप आहे. मला आता माझा स्वतःचाच तिरस्कार वाटायला लागलाय. पप्पा, तुम्ही स्वतःलाच दोष का देताय? जे काही झालंय त्याची एक बाजू आपण सगळ्यांनी पाहिली आहे, पण त्याची दुसरी बाजू कोणीच समजून घेत नाहीये. निदान तुम्ही तरी ती समजून घ्या ना. तुला काय म्हणायचंय? जे काय झालं त्यात तेजसची काही चूक नाही? नाही, तिची चूक नसेलच असं नाही,
पण फक्त 100% तिचीच चूक आहे असं म्हणता येणार नाही ना पप्पा. तिने जे काही केलंय ते आपण सगळ्यांनी बघितलं, पण तिने असं का केलं ह्याचा विचार करायला हवा ना. आता तो करून काय उपयोग आहे पप्पा? हो अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही ठरवलं ना तर हे बिघडलेलं गाडं रुळावर येऊ शकतं. नाही अमृता, मी आता काहीही करू शकत नाही. गोष्टी आता माझ्या आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत. आणि खरं सांगायचं तर मला आता काही करायची इच्छाच राहिलेली नाही. पप्पा, ही गोष्ट फक्त तुमच्याच आवाक्यात आहे. माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आले, अडचणी आल्या, तेव्हा तुम्हीच मला योग्य मार्गदर्शन केलं होतं ना. आत्तासुद्धा कुटुंब प्रमुख या नात्याने तुम्हाला सगळी गोष्ट सावरायला हवी, दुरावलेली माणसं तुम्हाला जवळ आणायला हवी. पप्पा, आता जर तुम्ही हस्तक्षेप केला नाहीत ना तर परिस्थिती खरंच आवाक्याबाहेर जाईल आणि मग तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तुला खरंच वाटतं मी हे सगळं निस्तरू शकेन? का नाही, पण त्यासाठी आधी तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल. जर स्वतःला सावरलं ना पप्पा तरच ही परिस्थिती सावरू शकाल. पाच लाख आहेत. पाच लाख काम झाल्यावर आणखीन एवढंच गावते. काय करावं लागेल? नाही तुम्हासनी काय बी करायचं नाही. उद्या मतमोजणीच्या टायमाला फक्त आम्ही दिलेल्या मतपेट्या पडायच्या. काय अहो पाड हे बघा, हे बघा, तसा बी आमचाच उमेदवार जिथून येणार आहे. दाराशी आलेली लक्ष्मी कशा पहिला थडताय. नाही हे काम आम्ही करणार नाही, हा गुन्हा आहे. अरे गुन्हा काय पाप काय, समजा राहू द्या हो कायद्याच्याच भुकात. आम्ही सरकारी अधिकारी आहोत, जनतेचे सेवक. जनतेची अशी प्रताडणा आम्ही करू शकत नाही. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं, द्या ते पैसे. ते जगताप साहेब, त्याने तुम्हासनी काय बी सांगितलं नाही वय. ताबडतोब घेऊन जा ते पैसे, अगोदर जगताप साहेबांची आणि नंतर तुमची आम्ही अँटी करप्शनकडे तक्रार करू. पाटील, उचला ते पैसे. काही गरज नाहीये कोणाला काही द्यायची. जो मतदारसंघ इतकी वर्ष आपल्या ताब्यात आहे तो ह्या असल्यांमुळे हातचा जाणार नाहीये. फक्त यांच्या बायका पोरांना जागीत संपायला सांगा. जगन सुपारीला कल्याणी पटवर्धनचे आदेश न मानण्याची ही एवढी शिक्षा मला वाटतं पुरेशी आहे, नाही का? बायका पोरं असलेल्यांनी प्रामाणिकपणाची टिमकी वाजवू नये. हा एवढा धडा जरी यांना मिळाला तरी खूप आहे म्हणते मी. काय मॅडम काय म्हणले ऐकलं ना? कशा पाय फुकट सवयर घेत आहे, त्या परिस पैक घ्या.